नमस्कार, ठळक वार्तांमध्ये आपलं स्वागत आहे. विस्तारी गंगाधरीवार गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. आरोग्य सेवेसोबतच त्यांनी घातला अतिदुर्गम बिनागुंडा गावातील आदिवासी कुटुंबांच्या तोंडात घास. गडचिरोलीच्या घनदाट जंगलात पोहोचले खासगी डॉक्टर्स. आरोग्य तपासणीत अनेकांना आढळले रक्ताचे कमी प्रमाण. वाचा एक अनोखा महाराष्ट्र दिन जिथं सेवाकार्य ठरले महत्त्वपूर्ण. जिथं खायला अन्न मिळणं कठीण जातं तिथं आरोग्य सुविधा तर अत्यंत अत्यल्पच. गेल्या अनेक वर्षापासूनची ही व्यथा गडचिरोली शहरातील खासगी डॉक्टरांच्या लक्षात आली. सामाजिक बांधिलकी जोपासत या मंडळीने एक विडा उचलला आणि गेल्या 10 वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा गावात आरोग्यसेवा पोहोचली. एवढंच नव्हे तर त्या लोकांना मायेने 2 घास भरवून आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत हा संदेश देण्यात आला. हे सामाजिक कार्य करणारे गडचिरोली येथील खासगी डॉक्टर आणि त्यांच्या चमूचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सन 2012 तो काळ होता. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बिनागुंडा हे तसे दुर्गम पण तेवढंच निसर्गरम्य असे स्थळ, पण या ठिकाणी अत्यंत गरिबी आणि मागासलेपण आहे. 2 वेळच्या अन्नाची भ्रांत असताना वैद्यकीय सुविधा मिळणेही मोठे कठीण होते. ही बाब गडचिरोली येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिवनाथ कुंभारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्षात घेतली. समाजाप्रती आपली एक बांधिलकी आहे आणि हा खडतर प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे हा विडा उचलून डॉक्टर अनंत कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी फळी या कामात गुंतली. महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेल्या अतिदुर्गम आणि मागास अशा बिनागुंडा गावात सन 2012 आरोग्य मेळावा घेण्यास सुरुवात झाली. संपूर्ण आरोग्य व वैद्यकीय तपासणी, औषध उपलब्ध करून देणे, रक्तघटक तपासणी, वस्त्रदान, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू वितरण, मच्छरदानी वाटप, अन्नदान अशा अनेक उपक्रमांचा आधार घेत हे व्रत सुरू झाले. सन 2012 सुरू झालेला हा उपक्रम 2019 अविरत सुरू होता. मात्र जागतिक महामारी म्हणून कोरोनाने कहर केला आणि सलग 2 वर्ष त्यात खंड पडला. याबाबत उदासीन झालेल्या या मंडळींनी यावर्षी मात्र महाराष्ट्र दिनी आपला संकल्प पूर्ण केला. 1 मे 2022 महाराष्ट्र दिन, सर्वत्र राज्याचा जय जयकार, उत्साह आणि धामधूम. पण याच दिवशी डॉक्टर अनंत कुंभारे क्षकिरणतज्ज्ञ, डॉक्टर यशवंत दुर्गे सर्जन कॅन्सरतज्ज्ञ, डॉक्टर निकेश खोब्रागडे सर्जन, डॉक्टर मुकेश अत्यालगडे बालरोगतज्ज्ञ, डॉक्टर नीळकंठ मसराम क्षकिरणतज्ज्ञ, डॉक्टर साई खरे दंतचिकित्सक, श्री श्याम सरदार क्षकिरण तंत्रज्ञ, श्री कलकोटवार नेत्रतंत्रज्ञ, श्री प्रमोद पळशीकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, श्री अनिल तिडके प्रयोगशाळा तंत्रज्ञ, श्री हरीश दांडेकर औषध निर्माते, श्री दिलीप विश्वास औषध निर्माते, श्री होमदेव कोश मशिले, श्रीकांत कोसरे, मुकेश ढवळे प्रधानमंत्री जन आरोग्य मित्रा, निखिल बुरांडे, दिवाकर सातेलवर, चेतन काळबांदे, अक्षय धकाते, मनीष गुद्देवार व्यवस्थापन मंडळ, ही टीम अतिदुर्गम बिनागुंडा गावात पोहोचली. धन्वंतरी हॉस्पिटल आणि गडचिरोलीच्या प्रख्यात डॉक्टर समूहाने या दिवशी आदिवासी बांधवांची सेवा करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा केला. या ठिकाणी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करून शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आवश्यक त्यांना मोफत औषध उपलब्ध करून दिले. रक्तघटक तपासणीसह अन्य वैद्यकीय तपासण्या केल्या. यासोबतच वस्त्रदान, जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासह विविध सामाजिक उपक्रम राबवून अन्नदान केले. स्वतः त्यांच्यासोबत सहभोजन घेत आम्ही तुमच्यासोबत आहोत असा संदेश दिला. विशेष म्हणजे या मेळाव्यात झालेल्या आरोग्य तपासणीत अनेकांना रक्ताचे प्रमाण कमी आढळले तर 5 रुग्ण हे मलेरियाने बाधित आढळून आले. त्यांना सुयोग्य उपचार देत यापुढे हा व्रत अधिक भक्कम करण्याचा निर्धार या मंडळींनी यावेळी केला आहे. या उपक्रमाने बिनागुंडा येथील नागरिक भारावून गेले होते. यांचे मिळाले मार्गदर्शन आणि सहकार्य. महाराष्ट्र छत्तीसगड राज्याचा सीमावर्ती भाग म्हणजे भामरागड तालुका, त्यातही बिनागुंडा म्हणजे अतिशय घनदाट जंगलात वसलेले गाव. त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासत
वैद्यकीय आणि इतर सुविधा पुरविण्याचा मनोदय गडचिरोली येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांनी व्यक्त केला. त्याला डॉक्टर अनंत कुंभारे यांनी वसा मानला आणि आपल्या सहकारी प्रख्यात डॉक्टर मंडळींना घेऊन हा संकल्प पूर्ण केला. गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी सामाजिक कार्यकर्ते महेश काबरा यांनी जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले, तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल रुडे यांनी आवश्यक तेवढा औषध साठा उपलब्ध करून दिला. बीनागुंडा, फोदेवाडा, तुरेमरका, कुवाकोडी, गुंडेनूर या गावातून जवळपास 350 ते 400 लोकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला.